नमस्कार, मी रुपाली. रुपम रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत करते. ड्राय नाश्ता सिरीजचा आपला शेवटचा दिवस आहे आणि आज आपण स्पेशल असा ड्राय समोसा बनवणार आहोत. तर मला खूप जणांची रिक्वेस्ट होती ड्राय समोसा शिकवा, तर तीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर आपला जर ड्राय नाश्ता सिरीज आहे ती अजून खूप दिवस पण चालली असते, कारण खूप सारे पदार्थ आहेत. पण आपल्याला आता उन्हाळा सुरू होतोय, तर उन्हाळीचे जे वाळवणीचे पदार्थ आहेत त्याची सिरीज सुरू करायची आहे. त्यासाठी मला थोडासा वेळ हवाय, म्हणून मी आता ड्राय नाश्ता सिरीज इथपर्यंत थांबवते. तर तुम्हाला माझे जे उन्हाळ्याचे पदार्थ आहेत ते पाहायला आवडतील का ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर मी जे आपली टिफिन सर्व्हिस आहे त्याची पण सिरीज सुरू करणार आहे, ती पण तुम्हाला पाहायला आवडेल का ते पण मला नक्की कळवा. माझ्या ज्या सिरीज सुरू आहेत किंवा मी सुरू करणार आहे त्यासाठी मला खूप मेहनत पण लागते आणि वेळ पण लागतोय. तुम्ही ज्या चांगल्या चांगल्या कमेंट करताय त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास पण वाढतोय आणि मला प्रोत्साहन पण मिळतंय. त्यामुळेच मी तुमच्यासाठी चांगले चांगले पदार्थ घेऊन येण्याचा प्रयत्न करते. चला मग बनवूया आज आपण ड्राय समोसा. समोसा बनवण्यासाठी आपण हा 1 किलो मैदा घेतलेला आहे, चांगला चाळून घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण 1.5 चमचा मीठ घालणार आहोत आणि 1 ते 1.5 चमचा आपण ओवा असा हाताने चुरगळून टाकायचा आहे आणि 1 चमचाभर जिरे. आता ह्याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घालूया. तर तेल मी कोमट करून घेतलेलं आहे. तेलाचं मोहनचं प्रमाण आपण थोडं थोडं तेल घालत जायचं आहे आणि मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे. आणि मैद्याचा जोपर्यंत असा मुटका किंवा लाडू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे. त्याच्यामुळे मी त्याचं परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला सांगू शकत नाही. थोडं थोडं तेल आपल्याला ह्या मैद्यामध्ये घालायचं आहे. जोपर्यंत मुटका तयार होत नाही तेवढ्या प्रमाणात आपल्याला तेल घालायचं आहे. आपला मुटका छान आता तयार होतो आहे, म्हणजे परफेक्ट असं मोहन मैद्यामध्ये पडलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण मैदा चांगला घट्टसर मळून घेऊया. हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत अगदी न स्किप करता पहा, म्हणजे त्यातले जे बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि तुमचा समोसा असा परफेक्ट होईल. तर थोडं थोडं पाणी घालून मी हा मैदा मळून घेणार आहे. तसा घट्टसर मी मैदा मळून घेतलेला आहे. मैद्यासाठी आपल्याला घट्टच पीठ लागतं, तर घट्ट आपण मैदा मळून घेतलेला आहे. आता 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. आता आपण समोसा मसाला बनवूया. तर त्यासाठी मी 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 3 चमचे धने आणि हा मी घेतलेला आहे अनारदाना. अनारदाना मी 2 चमचे घेतलेला आहे. तुमच्याकडे जर अनारदाना नसेल तर तुम्ही छोले मसाला 2 चमचे घातला तरी चालेल. 1 चमचाभर आपण गरम मसाला घालूया. 1/2 चमचा हळद. 2 चमचे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे जिरे. आता ह्याची आपण जाडसर पूड तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण मसाला बनवून घेतलेला आहे. हा मसाला आपण सगळ्या समोस्यांसाठी वापरणार नाही आहे, तर हा आपण तयार करून ठेवलेला आहे. हा छोले किंवा आपला जो पराठा आहे त्यासाठी वापरला तरी अगदी चविष्ट असा पराठा होतो आणि छोलेची भाजी पण खूप छान होते. चला मग आता एका कढईमध्ये आपण घेऊया 2 चमचे तेल. तर मीडियम आकाराचे आपण चमचे घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये घालूया 4 ते 5 चमचे आपण जो बनवलेला आहे तो मसाला आणि 1 वाटी आपण बेसन पीठ घालणार आहोत. तर बेसन पीठ आपण छान आता भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा मिरची पावडर. तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 50 ग्रॅम मी घालणार आहे साधी शेव आणि 50 ग्रॅम घालणार आहे लसूण शेव. शेव तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. माझ्याकडे लसूण शेव होती म्हणून मी लसूण शेव वापरलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आपण जी मूग डाळ बनवलेली होती ती मूग डाळ. जर मूग डाळचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर 1 वाटी आपण मूग डाळ घातलेली आहे. मूग डाळ आपण थोडीशी कुटून घातलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 100 ग्रॅम खारी बुंदी आणि 50 ग्रॅम आपण बारीक शेव घालणार आहोत. एक चमचावर आपल्याला तर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ आपण व्यवस्थित पाहूनच घालायचं आहे, कारण आपण जे शेव वापरलेले असतात त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतंच, त्यानुसारच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 100 ग्रॅम मनुके घालणार आहे आणि 50 ग्रॅम काजू. मनुके आणि काजू तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. तर आपला हा समोस्याचा सारण तयार झालेला आहे आणि पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. आता ह्याच्या छोट्या छोट्या आपण जशा पुऱ्या बनवतो तेवढ्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर एवढ्या आकाराचे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत.
आणि त्याच्या आता आपण आता छोट्या छोट्या पोळ्या तयार करायच्या आहेत. अंडाकृती आपल्याला पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. ते एवढ्या आकाराच्या आपण त्याच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि एवढी जाड आपण साईज ठेवलेली आहे. आता ह्याचे दोन समान भाग तयार करूया. अशा पद्धतीने आपण सर्व पात्या तयार करून घेऊया. आता एका पातीला आपण सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे जो समोसा आहे तो व्यवस्थित चिटकेल. मी समोसा कसा बनवते आहे, त्याचा आकार कसा देत आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला आकार देता येईल. तर अशा पद्धतीने कोन बनवून त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि जे आपण साईड जे चिटकवलेले असते, कोन बनवलेलं असतं, त्याच्यासमोर एक फोल्ड आपल्याला द्यायचा आहे. जे समोस्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित होतो. दोन तीन समोसे मी तुम्हाला करून दाखवते. तुम्ही जर नीट व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला व्यवस्थित समोस्याचा आकार करता येईल. अशा पद्धतीने सर्व समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला थोडासा वेळ लागतो पण प्रॅक्टिस झाल्यावर पटपट समोसे आपल्याला बनवता येतात. आता तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत. मला व्हिडिओ करताना समोसे करायला थोडासा वेळ लागलेला आहे, त्याच्यामुळे एक समोसा आपला तेलामध्ये निसटला होता, त्यामुळे आपलं तेल खराब झालेलं आहे. त्यामुळे समोसे अगदी व्यवस्थित तुम्ही चिटकून घ्या, म्हणजे तेलामध्ये ते निसटणार नाहीत. तर मीडियम गॅस करूनच आपल्याला हे समोसे छान तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने लाल होईपर्यंत आपण समोसे तळून घेतलेले आहेत. हे समोसे अगदी महिनाभरापर्यंत कुरकुरीत छान राहतात. अशा पद्धतीने आपण सर्व समोसे तळून घेतलेले आहेत. तर ही ड्राय समोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. ही आपली ड्राय नाश्ता सिरीजची शेवटची रेसिपी होती. आता लवकरच आपली उन्हाळी वाळवणाची सिरीज सुरू होणार आहे, त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपल्या रेग्युलरच्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्यासाठी येणारच आहेत. तर त्या तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.